जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर बघा, परीक्षा तर पुढे गेलेली आहेत. एम पी एस सी मी फक्त संयुक्त पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवत आहे. पी एस आय एस टी असिस्टंटच्या बाबतीमध्ये राज्यसेवेची मी वेगळी बनवेल व्हिडिओ, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी काय सांगणार आहे की बघा, परीक्षा पुढे गेलेली आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा असेल तर आता मग अभ्यास कशाचा करायचा, पूर्वपरीक्षेचा करायचा का मुख्य परीक्षेचा करायचा, नक्की कशावरती भर द्यायचा आहे, या मुलांना पडलेला हा प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे. आता या प्रश्नाला तुम्हाला जर टॅकल करायचं असेल, थोडं स्मार्ट वे ने जाणं गरजेचं आहे. स्मार्ट वे कोणता आहे, स्मार्ट मार्ग कोणता आहे बघा. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे. आता पी एस आय एस टी असिस्टंटची पूर्वपरीक्षा एकत्रित घेतली जाते, ओके. म्हणजे पूर्वपरीक्षा तिन्ही परीक्षा ज्या आहेत, तिन्ही पदांच्या पूर्वपरीक्षा एकत्रित घेतल्या जातात, त्यामुळे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम तर या तिन्हींचा एकच असणार आहे. बट इथं आपण विचार केला मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये, तर मुख्य परीक्षेचा अभ्यास या पी एस आय एस टी आणि असिस्टंटचा वेगवेगळा राहतो. आता तुमचं काम काय आहे बघा, स्मार्ट वेनं जाण्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटर्जी तयार करणं गरजेचं आहे. कोणती स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरली पाहिजे? काही मुलांच्या डोक्यामध्ये प्लॅन असतं फक्त पी एस आय बनायचं आहे, मला फक्त पी एस आयच बनायचं आहे. त्यांच्यासाठीची एक स्ट्रॅटर्जी म्हणजे कुणाला पी एस आयच बनायचं असेल, कुणाला एस टी आयच बनायचं असेल, कुणाला ए एस ओच बनायचं असेल, त्यांच्यासाठीची स्ट्रॅटर्जी मी सांगणार आहे. आणि दुसरी, या तिन्हीपैकी कोणतंही जरी पद भेटलं तरी नो प्रॉब्लेम असे असणारी एक मुलांची कॅटेगरी असेल तर त्यांच्यासाठी पण एक स्ट्रॅटर्जी सांगेन मी. आता ज्यांना फक्त पी एस आय किंवा एस टी आय किंवा ए एस ओच बनायचं आहे, त्यांनी काय करायचं आहे बघा. समजा एखाद्या मुलाला फक्त पी एस आय बनायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे आजच्या घडीला, कारण परीक्षा कधी होणार आहे, काय होणार आहे, अजून ते काय आपल्याला डिटेल आलेल्या नाही आहे. ज्या वेळेला येईल त्यावेळेला येईल, तोपर्यंत आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे पी एस आयच्या बाबतीमध्ये. तर पी एस आयचा जो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो थोडा तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड करून काय करा, या परीक्षेमधील, या मुख्य परीक्षेमधील जे मुद्दे आहेत, आता इतिहास म्हणजे भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता हे कॉमन विषय आहेत, मेन्सला पण राहू शकतात, त्याचबरोबर तुमच्या पूर्वपरीक्षेला पण राहतात. मग कॉमन विषयामधील कॉमन पॉईंट्स जे असणार आहेत, कॉमन जे मुद्दे आहेत पी एस आय साठी जे असतील, ते मुद्दे काय करायचे, तुम्ही एका पेजवरती लिहून काढा किंवा एका छोट्याशा वहीमध्ये लिहून काढा आणि पहिल्यांदा त्याला टार्गेट करा. थोडक्यात, तुम्हाला फक्त पी एस आय बनायचं असेल तर पी एस आय आणि पी एस आयच्या मुख्य परीक्षा आणि पी एस आयची पूर्वपरीक्षा म्हणजेच कॉमन परीक्षा जी राहते पी एस आय एस टी असिस्टंटची, या सगळ्यांचा एकत्रित काय करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पी एस आयच्या मेन्समधील काही मुद्दे तुमचे कव्हर होणार आहेत, पेपर सेकंडच्या बाबतीमधील पी एस आयच्या पूर्वपरीक्षा म्हणजे कॉमन पूर्वपरीक्षा जी आहे त्याचे पण मुद्दे कव्हर होणार आहेत. एक्झॅक्टली तशी स्ट्रॅटर्जी तुम्ही काय करायचे आहे, एस टी आयसाठी फॉर्म फॉलो करायचे आहे, एस टी आयच्या मेन्स मधील मुद्दे तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि त्याचबरोबर जे पूर्वपरीक्षेचे जे मुद्दे आहेत ते आणि मेन्सचे दोघांना एकत्रित करून पहिल्यांदा त्यांना अभ्यासायचं आहे. याच्यातून तुमचं काय होईल की पूर्व आणि मुख्य या दोघांचा एकत्रित तुमचा अभ्यास होणार आहे मित्रांनो, सेम एएसओच्या बाबतीमध्ये. आता काही मुलं काय करतात की तिन्हीपैकी कोणतंही पद भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, तिन्हीपैकी तिन्ही पदांच्यासाठी तयारी करत असतील. मग त्यात मुलांनी काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्रथम या पी एस आय एस टी आणि ए एस ओ याच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्या आणि या तिन्ही पदांच्या मधील, या मुख्य परीक्षेमधील जे कॉमन जे विषय आहेत, आता हे मी कॉमन विषय म्हणलोच की कॉमन विषय आहेत, या कॉमन विषयामधील कॉमन मुद्दे आहेत ते कॉमन मुद्दे काढा आणि ते पूर्व परीक्षेला प्रीला कनेक्ट करा. म्हणजे प्री प्लस मेन्स मधील कॉमन मुद्दे एकत्रित करा आणि प्रथम त्यांचा अभ्यास करा. म्हणजे याच्यातून तुमचा पूर्वपरीक्षा पण पूर्ण कम्प्लीट अभ्यास होत आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा पण होत आहे. आणि हा, ज्या वेळेला तुमच्या एक्झामची तारीख डिक्लेअर केली जाणार आहे ना, तारीख डिक्लेअर केल्यानंतर मेन्स जो मुद्दा आहे मेन्सला थोडं साईडला ठेवा आणि पूर्वपरीक्षेमधील मग राहिलेले मुद्दे, राहिलेले पॉईंट्स जे आहेत ते अभ्यासाला तुम्ही घ्या कधी ज्यावेळेला तुमची तारीख येईल त्यावेळेला, कारण तारीख एक्झामची एक दीड महिना अगोदरच येईल, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, असं नियोजन करायचं आहे. कारण कॉमन पॉईंट्स मी का म्हणत आहे, 60% पेपर सेकंड जो आहे ना, 60% त्याचा अभ्यासक्रम एकमेकांना मिळता जुळता राहतो पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा. त्यामुळे पेपर सेकंड मधील आपले 60% मुद्दे काय होणार आहेत तर कव्हर होणार आहेत. आता राहिला मुद्दा की काही मुलांना प्रश्न पडला असेल, सर मराठी इंग्लिश करायचं का, मी सांगेल मराठी इंग्लिश थोडं करण्याचा प्रयत्न करा. 2 तास दिवसातून मराठी किंवा इंग्लिशला द्या. 2 तास मी काय म्हणलो, मराठी किंवा म्हणलेलं आहे, दोन्हीला पण एकदम नको, मराठी किंवा इंग्लिशला तुम्ही देऊ शकता. फक्त कधीपर्यंत द्या तुम्ही, टिल एक्झाम डेट, जोपर्यंत एक्झाम तारीख जी आहे, परीक्षेची तारीख डिक्लेअर केली जात नाही तोपर्यंत हे करा. आता परीक्षेची तारीख डिक्लेअर केल्यानंतर, जाहीर केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, मराठी इंग्लिशला थोडं साईडला ठेवा आणि मग पूर्व परीक्षा अभिमुख अभ्यासाला एकदम व्यवस्थित फोकस पद्धतीने काय करा, सुरुवात करा. बेसिक आहे,
थोडक्यात मी तुम्हाला इथं सजेस्ट करत आहे की प्री आणि मेन्स या दोघांचा तुम्हाला काय करायचं आहे, एकत्रित अभ्यास करायचा आहे. पण ज्यांचं एक पोस्ट फिक्स असेल त्यांनी त्या पोस्टच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि पूर्वपरीक्षेचा सिलेबस एकत्रित करायचा आहे. मग ती PSI असू दे, ST असू दे किंवा ASO असू दे, आणि अशा पद्धतीने जावा. आणि परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम थोडा साईडला ठेवा, म्हणजे मराठी इंग्लिश थोडं साईडला ठेवा, आणि पूर्वपरीक्षेचा जो प्रॉपर अभ्यासक्रम आहे ना त्याच्यावरती एकदम तुटून पडा तुम्ही. ठीक आहे, मी तर थांबतो मित्रांनो. मला जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.